रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील असलेल्या किल्ले रायगडावर आज दिनांक 23 जून रोजी शासनाचे सर्व नियम पाळून तिथीनुसार किल्ले रायगडावर 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सतीश साळुंके, रोहित पवार व इतर अनेक मान्यवर व शिवभक्त यावेळी उपस्थित होते. हिंदू धर्म रीतीप्रमाणे विधिवत पूजा यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीनुसार गेली अनेक वर्षे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. आजच्या हिंदू तिथीप्रमाणे साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक दिनास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी 5 लाख रुपयांचा निधी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीकडे सुपूर्त केला आहे. तसेच दरवर्षी तशी रक्कम देणार असून त्यांना हिंदू तिथीप्रमाणे होणारा सोहळा बघायचा आहे व रायगडावर येणार असल्याचे यावेळी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले. कोकण कडा मित्रमंडळ महाड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्तरित्या 348 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा 50 जणांच्या उपस्थित शासनाच्या नियमानुसारच हा सोहळा साजरा करण्यात आला. की हा 348 वा राज्याभिषेक सोहळा हा तिथीप्रमाणे दरवर्षी होतो, त्याप्रमाणे त्याच जल्लोषामध्ये त्याच उत्साहामध्ये. फक्त अडचण एवढीच झाली की आम्हाला सर्व शिवभक्तांना रायगडावरती आणता आलं नाही, त्यांना येता आलं नाही आहे शासनाच्या नियमाप्रमाणे. परंतु आपणा सर्वांना कल्पना आहे की आम्ही रायगड दिनोत्सव राज्याभिषेक सोहळा समिती आमची, त्याचप्रमाणे कोकणकडा मित्रमंडळ आणि आम्हाला असणारे सर्व संलग्न मंडळं जे आहेत आणि त्यानंतर आम्हाला सहकार्य करणारे रायगड जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि इतर सर्वच मान्यवर, की जेणेकरून हा कार्यक्रम तिथीप्रमाणे हिंदू धर्माच्या रीतीप्रमाणे हा आत्ता संपन्न झालेला आहे विधियुक्त पूजेने. तुम्हाला कल्पना असेल की आता तुम्ही जी विधियुक्त पूजा ज्या स्वामींनी केली ती तुम्ही पाहिली पण आणि ऐकली पण असाल. आणि अशा प्रकारचे विधियुक्त पूजा दरवर्षी या तिथीप्रमाणेच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे मंडळी करत असतो आणि पुढेही. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.